त्यांनी जी पत्रकार परीक्षा घेतलेली आहे ती अगदी खोटी आहे. आम्ही स्वतः बिल दिलेलं आहे, आम्ही बिल दिल्यानंतरच त्यांनी बॉडी दिलेली. पण त्यांचं असं म्हणणं आहे डॉक्टर मानवतकरांचं पत्रकारमध्ये की आम्ही बॉडी पैशांसाठी थांबवली नाही. थांबवली होती आम्ही स्वतः. आम्ही चारी पाचही भाऊ लोक त्यांना पैशासाठी थांबवली. डॉक्टर मानवतकरांना एक प्रश्न करीतो, त्यांनी एवढे आजपर्यंत एकही पेशंटला बिना पैसे घे त्यांनी सोडलेले आहे का तार का बा तुमच्याकडे पैसे नाही तुमची बॉडी घेऊन जा. पैशाचा बंदोबस्त नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयसीयूच्या बाहेर एक त्यांचा वार्ड आहे त्या कॅबिनमध्ये बॉडीला टाकून दिली होती. स्वतः संजय भाऊ सावकरे हे मदतीत म्हणून तिथे आले. त्यांनी त्याच्या भावाला पैसे दिले, माझ्या मामाच्या मुलाला. आम्ही बिल पेड केले तेव्हा बॉडी आमच्या ताब्यात दिली. त्यांनी काय शब्द वापरले संजय भाऊ बद्दल का बाबा संजय भाऊ मी ते आमदारकीमध्ये मी लढत आहे म्हणून संजय भाऊ सावकर यांचे पोट दुखत आहे. मला सांगा संजय भाऊ सावकर हे आमच्या मदतीला धावून आले म्हणून आम्ही संजय भाऊ सावकर यांचे नाव घेत आहे. मग एक बा तुम्हाला एवढं लागत होतं मग किंवा तुम्ही आमची मदत करताय का बाबा तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही बॉडी ताब्यात घेऊन जा. डॉक्टर मानवतकर च्या हॉस्पिटलमध्ये जो प्रकरण घडलेलं आहे मैया दिनेश चांदणे हा माझ्या मामाचा सख्खा मुलगा. प्रकरण असं आहे की दिनांक 2 तो सकाळी 7 वारला आणि पैशाचा बंदोबस्त नसल्यामुळे थोडी आमची धावपळ चालू होती आणि त्याचा मोठा भाऊ प्रवीण चांदणे याने दोन्ही लोकांकडून पैसे जमा केले आणि पैशाचा बंदोबस्त न झाल्यामुळे आम्ही स्वतः संजय भाऊ सावकरांना यांना कॉल केला. कारण की मैया दिनेश चांदणे हा संजय भाऊ सावकरे यांच्या ऑफिसमध्ये कामाला होता लहानपणापासून. गेल्या 5 त्याने काम सोडले होते आणि आम्ही भाऊच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांचे पी ए होते प्रवीण भाऊ यांच्या कानावरती गोष्ट टाकली. प्रवीण भाऊने आम्हाला आश्वासन दिले. प्रवीण जवरांना तुम्ही काय सांगितलं? प्रवीण भाऊला आम्ही सांगितलं का भाऊ मैया दिनेश चांदणे हा वारलेला आहे. प्रवीण भाऊने आम्हाला आश्वासन दिले की भाऊ मुंबईवरून आत्ताच आलेले आणि काही किनीला ते प्रोग्रामला गेले होते. आणि नंतर प्रवीण भाऊने आमदार संजय भाऊ सावकर यांना कॉल केला. संजय भाऊ सावकरे हे मानवतकर हॉस्पिटलमध्ये आले 11 तोपर्यंत आमची धावपळ सुरू असताना डॉक्टर मानवतकर यांनी आम्हाला 29,000 एवढे बिल सांगितले आणि पैशाचा बंदोबस्त नसल्यामुळे त्यांनी बॉडी दुसऱ्या कॅबिनमध्ये ठेवली. त्यांना माहिती होती की यांची धावपळ झाली पण त्यांनी एकही शब्दाने त्यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली आहे का बाबा नातेवाईकांना मी काही बोललो नाही पैशाविषयी काही सांगितलं नाही. मला सांगा आजपर्यंत कोणी डॉक्टर असो बिना पैसे बिल घे कोणी बॉडी ताब्यात देईल का बाबा तुमच्याकडे पैसे नाही तुमची बॉडी ताब्यात घेऊन जा. किंवा मी डॉक्टर मानवतकरांना एक प्रश्न करीतो, त्यांनी एवढे आजपर्यंत एकही पेशंटला बिना पैसे घे त्यांनी सोडलेले आहे का तार का बाबा तुमच्याकडे पैसे नाही तुमची बॉडी घेऊन जा. किंवा तुमच्याकडे पैसे नाही आहे तुम्ही दवाखान्यात डिस्चार्ज मी तुम्हाला देतो. त्यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती अगदी खोटी आहे. आम्ही स्वतः बिल दिलेलं आहे, आम्ही बिल दिल्यानंतरच त्यांनी बॉडी दिलेली. पण त्यांचं असं म्हणणं आहे डॉक्टर मानवतकरांचं पत्रकारमध्ये की आम्ही बॉडी पैशांसाठी थांबवली नाही. थांबवली होती आम्ही स्वतः. आम्ही चारी पाचही भाऊ लोक त्यांना पैशासाठी थांबवली. मला सांगा बिना पैसे देईल कोणीही डॉक्टर बॉडी ताब्यात देईल का? आजपर्यंत एकही डॉक्टर मला सांगा कोणी आहे का बा बॉडी तुमच्याकडे पैसे नाही हा माणूस मयत झालेला आहे बॉडी तुम्ही आम्ही तुम्हाला देतो. पैशाचा बंदोबस्त नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयसीयूच्या बाहेर एक त्यांचा वार्ड आहे त्या कॅबिनमध्ये बॉडीला टाकून दिली होती. स्वतः संजय भाऊ सावकरे हे मदतीत म्हणून तिथे आले. त्यांनी त्याच्या भावाला पैसे दिले, माझ्या मामाच्या मुलाला. आम्ही बिल पेड केले तेव्हा बॉडी आमच्या ताब्यात दिली 11:30 दरम्यान. पण तुम्ही हा जो विषय आहे किंवा डॉक्टर मानवतकरला तुम्ही सांगितलं का की साहेब माझ्याकडे आज पैसे नाहीये
तुम्ही आयुष्य कधी बोलले का त्यांच्याकडे? सांगितलं होते, पण तुम्हाला माहिती कोणी डॉक्टर आता हा त्यांनी राजनीतिक विषय करून टाकला, कारण की त्यांना आमदारकी लढायची आहे. आणि त्यांनी काय शब्द वापरले संजय भाऊ बद्दल का, बाबा संजय भाऊ मी ते आमदारकीमध्ये मी लढत आहे म्हणून संजय भाऊ ठाकरे यांचे पोट दुखत आहे. मला संजय भाऊ ठाकरे हे आमच्या मदतीला धावून आले म्हणून आम्ही संजय भाऊ ठाकरे यांचे नाव घेत आहे. मग एक बाबा तुम्हाला एवढं लागू राहिलं मग तेव्हा तुम्ही आमची मदत करता का बाबा? तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही बॉडी ताबत घेऊन जा. आम्हाला तरी वाटलं असतं का हा बाबा आता सर्व डॉक्टर आमदारकी झाले तर मग भुसाळ आपल्या भुसाळकरांचे किंवा जेवढेही पेशंट आहे ते करणार काय? सर्व डॉक्टर एखादा आमदारकी झाले तर मग काय करणार पुढचे लोक? बर, तुमचे भावाचं शव होतं, त्यांचा मृत्यू किती वाजता झाला आणि किती वाजता बॉडी बाहेर आलेली होती? सकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू झाला, 7:30 वाजता त्याला बांधण्यात आलं, पैशाचा बंदोबस्त केला, त्याला 7:45 वाजता त्यांनी कॅबिनमध्ये टाकले, भाऊ आले आम्ही पैसे दिले तेव्हा 12 वाजता बॉडी आमच्या ताब्यात दिली त्यांनी. तोपर्यंत बॉडी कॅबिनमध्ये होती? कॅबिनमध्ये त्यांनी पूर्ण वाज सुटलेला होता बॉडी. अच्छा, मग तुमचा स्पष्ट आरोप काय? आमचा स्पष्ट आरोप आहे का डॉक्टर मानोजकर हे लबाड बोलत आहे आणि ते खोटा आरोपी संजय भाऊ ठाकरे यांना लावत आहे. आमच्या भावाची बॉडी फक्त पैशासाठी थांबवण्यात आलेली होती डॉक्टर मानोजकर हॉस्पिटलमध्ये. आम्ही पैसे दिले तेव्हा आमच्या ताब्यात ती बॉडी दिली. आता मला 4 तास लेट केली त्यांनी, याचं कारण काय? डॉक्टर मानोजकर यांनी फक्त 24 तासाचे 29,000 रुपये बिल काढले आणि तेही आम्ही बिल पेड केले 2 दिवसाचं. 2 दिवसाचे 24 घंट्याचे हो, फक्त 24 घंट्याचे 29,000 रुपये बिल होतं का? आणि बिल भाऊंनी दिलं, आम्ही बिल पेड केलं तेव्हा बॉडी भेटली. हा सर्व राजकीय विषय करून टाकला डॉक्टर मानोजकरांनी, कारण की त्यांना आमदारकी लढायची आहे. 4-5 कार्यकर्ते जमा केले, पत्रकार परिषद घेतले आणि पूर्ण आमच्या परिवाराची बदनामी केली आणि माझ्या भावची पूर्ण बदनामी करून टाकली त्यांनी. अच्छा, परंतु त्यांचं असं म्हणणं की आमदार संजय सावकारे भाऊंनी राजकारण केलं. राजकारण डॉक्टर मानोजकर करत आहे, संजय भाऊ सावकारे हे मदत म्हणून आले, त्यांनी मदत केली, पण डॉक्टर मानोजकर यांना आमदारकी लढायची आहे म्हणून ते पूर्ण राजनीती पॉलिटिक विषय त्यांनी करून टाकला. पण माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी तुमचेच काही नातेवाईक त्या ठिकाणी होते, ते म्हणत होते की नाही नाही आम्हाला काही थांबवलं गेलं नाही, बॉडी काही थांबवलं नाही, आम्हाला सहकार्य केलं डॉक्टर मानोजकरने असे म्हणाले. सहकार्य केलेले नाही. मग ते कोण होते जे तुमच्या सोबत बोलत होते? ते माझ्या सख्या मामाचे दोघे तिघे, माझा भाऊ पण होता, पण आम्हाला हा विषय नव्हता करता, आपल्या आपली परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही थोडा विषय थांबवला, पण बॉडी नक्की पैशासाठी थांबायला गेली. एवढ्याच्या गोष्टी त्यांनी एवढा प्रकार काढून टाकले, कारण संजय भाऊ स्वतः बोलले आपल्या जाताना त्यांच्या बाईटमध्ये की मला त्यांच्या परिवाराचा फोन आला की बॉडी देत नाही म्हणून मी इथे आलो, पैसे दिले निघालो, बाकीचं मला काही माहित नाही. सत्य आहे ना, पैसे दिल्यानंतर बॉडी दिली आणि 4 तास त्याची बॉडी त्यांनी त्या रूम मध्ये ठेवली, वास अक्षरशः बॉडी पूर्ण वास मारून दिली. तर मैताचे कोण लागतात? मी मैताचा चुलत काका लागतो. काल मी पत्रकार परिषद ऐकली आणि ती पत्रकार परिषद ऐकल्यानंतर जे मला त्याच्यातून दिसून आलं की एका गरीब लोकांच्या परिस्थितीला जाणून घेण्याऐवजी डॉक्टर मानोजकर साहेबसारखे व्यक्ती जर हा राजकीय विषय करत असता तर हा चुकीचा माध्यम आहे. कारण जो मय्यत व्यक्ती आहे झालेला आहे तो मय्यत व्यक्ती आणि त्याचा परिवार अत्यंत हालाकीचे परिस्थितीचे गरिबीचे असल्या कारणाने हे संजय भाऊ सावकारकडे मदतीसाठी हात मागा गेले. त्याचं परिवाराचा आमच्या परिवाराचा कोणताही उद्देश नसून फक्त एक मदत म्हणून त्यांनी आम्हासाठी केली आणि ही मदत राजकीय वर्तुळात एवढी वाढल असं आम्हाला जर दिसून आलं तर आम्हाला ते अपमानास्पद वाटलं. कारण आमचा नातेवाईक आणि एवढ्या गोष्टीसाठी जर हा मदत वाढत आहे तर हा कुठं अपमानास्पद आमच्या परिवारासाठी झालेला आहे. आज कोणीतरी आमच्याकडं समाजासाठी आमच्याकडं कोणीतरी धावून हातीत मदतीचा हात वाढवत आहे तर त्याच्यामध्ये याला राजकीय मुद्दा बनवण्याचं कारण नाही. अगर मानोजकर डॉक्टरांना एवढीच आमची केअर होती तर त्यांनी त्या बिलाच्या अगोदरच आम्हाला बोलून सरे हे बिल तुम्हाला आम्ही माफ करतो आणि बॉडी इथून डिस्पोज करून घेऊन जा, तुम्हाला लागत असेल तर आम्ही ही मदत करतो. आणि तेव्हा त्यांनी मीडियावर त्यांनी जर हे केलं असतं तर आम्हाला डॉक्टर मानोजकर दादांचं अभिमान वाटला असता की त्यांनी एका गरीब कुटुंबाला आर्थिक सहाय्य केली आणि बिल न घेता त्यांनी बॉडी दिली हे त्यांच्या विधान परिषद मीटिंग घेऊन जर त्यांनी सांगितलं असतं तर आम्हाला खूप
आनंद झाला असता. तरी हा जो विषय जो वाढलेला आहे पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला राजकीय लोकांना सांगायचे आहे की हा सर्व आरोप आहे. संजीवभाऊ सावकारे यांनी आम्हाला आर्थिक मदत केली, याच्या व्यतिरिक्त आम्हाला राजकारणाशी कोणताही कुठलाही संबंध नसून एक प्रेम संबंध असल्या कारणाने, एक त्यांच्याकडे काम करत असल्याने तो जो त्यांनी मदतीचा हात वाढवला त्या गोष्टीकडे बघून आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहे. आणि या पत्रकार परिषदेचा हा मुद्दा आहे की सत्य काय ते प्रकट व्हावं. आणि जे डॉक्टर मानदकरांनी जे काल विधान केलं की आमदार साहेबांनी त्यांच्या विरोधात कार्य केलं, हे सर्व खोटं आहे. मी डॉक्टर मानदकर यांना विनंती करतो की अशा ज्या गोष्टी त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, आणि त्यांनी ही चूक पुन्हा वारंवार अशी करावी नाही. जे सत्य आहे ते आम्ही उघड बोलत आहे, आणि हे एवढं बोलून तुम्ही आता या ठिकाणी बोलले की आमच्या भावना दुखल्यात, याला सर्वस्व जबाबदार तुम्ही कोणाला मानतात? या सर्व गोष्टीला जबाबदार आम्ही डॉक्टर मानदकर साहेबांना मानतो. त्यांचा आदर आहे, सन्मान आहे, कारण एक डॉक्टर आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि शिकलेले आहे. त्यांनी ही पत्रकार परिषद घ्यायला नव्हती, कारण याच्यामध्ये आमच्या परिवाराचा अपमान होत आहे. आणि हा जो मदतीचा हात आमदार साहेबांनी दाखवला, आज त्यांनी जी मदत केली, उद्या जर कोणाला अशी परिस्थिती आली तर प्रत्येक राजकीय लोक किंवा कोणी मदत करण्यामध्ये पुढाकार घेणार नाही. म्हणून त्यांनी या गोष्टी समजून घ्याव्या, आणि या गोष्टी त्यांनी कुठेतरी त्यांना थांबवावं. वर्तुळात त्यांनी या अशा गोष्टी भविष्यात आणू नये, कोणाच्या मृत्यूवर आणि असा गैर अशा गोष्टी काढून एक दूषित काम त्यांनी करू नये, जेणेकरून कोणाच्या परिवाराचं आमच्या परिवाराचं मन दुखत, आम्हाला ज्या दुःखात भावना झाल्या आहेत, आम्हाला जे वेदना झाल्या आहेत ते ऐकून झाली की जर एवढीशी गोष्ट या पूर्ण भुसाळ तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण आसपासच्या तालुक्यामध्ये गोष्ट पसार झाली आहे तर ही खरोखर चुकीची आहे. मी डॉक्टर मानवतकरांना आता या ठिकाणी सांगू इच्छितो, सर्व गोष्टी समजून घ्याव्या आणि पुढे त्यांनी नंतर त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. कोणताही मुद्दा कुठेही मांडू नये, या कोणाच्या घरी काय दुःख झालं हे जाणून घ्यावं, कारण सत्यता हीच आहे की परिस्थितीच्या अभिवृद्धींनी आम्हाला मदत केली. ह्याच्या व्यतिरिक्त राजकीय कोणताही त्यांचा हेतू नव्हता, त्यांच्याकडे तो काम करत होता, त्या अनुषंगाने त्यांनी त्यांना मदत केली, एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे. माझा अजून एक तुम्हाला प्रश्न आहे, आज जी तुम्ही पत्रकार परिषद घेतायत ती कोणाच्या सांगण्यावर तुम्ही घेतायत का दबावमध्ये घेतायत का? ही पत्रकार परिषद आम्ही कोणाच्या सांगण्यावर किंवा दबावाखाली किंवा कोणत्याही राजकीय कोणत्याही सामाजिक किंवा कोणत्याही मुद्द्यावर आम्ही घेत नाही. आम्ही परिवाराचे लोक आहे, आमचा परिवार आहे तो. आम्हाला जे दुःखद झालं त्या गोष्टी ऐकून झाली, जी गोष्ट मीडियावर आणली गेली, ज्या मुलाचा अंतिम संस्कार आज तिसरं झालं आणि ह्या परिवारावर एवढी जी टीका टिप्पणी करण्यात आली, हे सर्व गोष्टी खोट्या असून या सर्व गोष्टीच्या मागं राजकीय क्षेत्र उभारण्यात आलं यावर आम्हाला दुःख वाटतंय. आमच्या मदतीला डॉक्टरांनी धावायचं असतं आणि मग पत्रकार परिषद बोलवायची असते, तेव्हा आम्ही त्यांचं स्वागतही केलं असतं. खरोखर त्यांनी एका गरीब परिवाराला मदत केली, कारण आमच्या वहिनी ज्या आहेत त्या विधवा आहेत आणि त्यांचे पती किती वर्ष झाले, आता 10 वर्षाच्या वर होत आहे, त्यांच्या घरी कोणी कमती व्यक्ती नाही आहे. कमती व्यक्तीला जर असं मृत्यू आला तर आता परिस्थितीमुळे इकडे तिकडे हात पाय मारत होते, आणि त्यांनी जे बोललं ते चुकीचं झालं. मी एवढंच बोलतो, अगदंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकारी साऱ्या विद्यांचा बधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. अग्रसेन के वंशज हैं हम आगे बढ़ते जाएंगे, अग्रसेन के वंशज हैं हम आगे बढ़ते जाएंगे.
बढ़ते जाएंगे। अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे। अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे। जय जय अग्रसेन महाराज, जय जय अग्रवाल समाज, जय जय अग्रसेन महाराज, जय जय अग्रवाल समाज। अग्रसेन के वंशज हैं हम, आगे बढ़ते जाएंगे। अग्रसेन के वंशज हैं हम, आगे बढ़ते जाएंगे। अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे। अगरंबे जगदंबे तू सार्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी सार्या मोशाची पालनकारी, आदिशक्ति आदिकारी सार्या कृत्यांचा बधकारी, धन लक्ष्मी विद्यादारी सार्या भक्तांची माझी माऊली। विघ्नहारी सार्या मोशाची पालनकारी, आदिशक्ति आदिकारी सार्या कृत्यांचा बधकारी, धन लक्ष्मी विद्याधारी सार्या भक्तांची माझी माऊली। सार्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी सार्या मोशाची पालनकारी, आदिशक्ति आदिकारी सार्या कृत्यांचा बधकारी, धन लक्ष्मी विद्याधारी सार्या भक्तांची माझी माऊली। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।